हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लक्ष्मीपूजनाची जी पूजा आहे ती अगदी आपल्याला सोप्या पद्धतीने कशी मांडायची आहे, त्याची विधी काय आहे व वेळ कोणती। तर आज आपण बघूयात हा दिवस वसुबारस आणि धनतेरस व नरक चतुर्दशीनंतर येणार दिवाळीतील तिसरा दिवस असतो। त्याआधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमची व तुमच्या परिवारांची दिवाळी अगदी आनंदाने जावो व उत्साहाने जावो ही देवापाशी माझी प्रार्थना आहे। तर दिवाळी 2023 म्हणा किंवा या आधीची दिवाळी म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनात खूप उत्साह आणि आनंद भरून येतो। तर दिवाळीची रोषणाई दिव्यांचा प्रकाश, रांगोळ्याचे रंग आणि घरातील खमंग फराळाचा दरवळणारा सुवास, हा फटाक्यांचा आवाज आणि चिल्लर पार्टी म्हणजे मुलांचा कलकलाट, त्यांचा बरोबर घरात पाहुण्यांची कुटुंबियांची जमलेली गर्दी सगळं डोळ्यासमोरून जाते आणि असे काही आनंदाचे क्षण आपल्या चेहऱ्यावर अलगद हसू आणते। अशा या आनंदी उत्साही रोषणाईने भरलेल्या दिवाळीबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। लक्ष्मीपूजन वेळ आणि थोडी यामागची असलेली कथा, चला तर मग जाणून घेऊयात हिंदू धर्मातील प्रसिद्ध असलेला असा हा दिवाळीचा सण। तर दिवाळी लक्ष्मीपूजनाची वेळ काय आहे हे आपण पाहणार आहोत। 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन होणार आहे। तर लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा संध्याकाळी 5:19 तर 7:19 असणार आहे। म्हणजे 5:19 7:19 असणार आहे। अमावस्या तिथी जी आहे ती 12 नोव्हेंबर रोजी 2:44 सुरू होणार आहे आणि 13 नोव्हेंबर रोजी 2:56 संपणार आहे। तर लक्ष्मीपूजन विधी अगदी आपल्याला मंत्रासहित कशी करायची, अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन आपल्याला कसे करायचे व त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आपण पाहूया। पहिले तर आपल्याला गणपती फोटो किंवा मूर्ती, लक्ष्मी फोटो किंवा मूर्ती, कुबेर फोटो किंवा मूर्ती, नंतर गजात लक्ष्मी नाणी किंवा नोटा, झाडू, दागिने, चांदीची नाणी, कोरी वही त्यावर स्वस्तिक किंवा ओम कुंकवाने काढायला पाहिजे आणि घंटा, शंखा, चौरंग किंवा पाट त्यावर अंथरण्यासाठी लाल रंगाचे कापड, वस्त्र, तामन, पळी, सुपारी, तांब्याचा तांब्या, निरंजन, दिवा, अगरबत्ती, फुलवात, तेलवात, नारळ, विड्याची 5 पाने, समई, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, आभूत, पाणी, तांदूळ, गंध, पंचामृत, नैवेद्यासाठी साळीच्या लाह्या, बत्तासे, गुळ, खोबरे, मिठाई, दिवाळीचा जो आपण फराळ करणार आहोत तो, तसेच पुरणपोळी किंवा खीर असेल तेही चालेल। तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण हे सामान लागणार आहे। तर आता आपण पाहूयात की आपल्याला पूजेची मांडणी कशी करायची आहे। सर्वप्रथम आपल्या देवघरापुढे चौरंग किंवा पाट आपल्याला ठेवायचा आहे, त्यावर कापड अंथरायचं आहे। त्याच्यानंतर हाताच्या उजव्या बाजूस शंखा, घंटा आणि कळस मांडायचा आहे। त्या कळशात हळदी, कुंकू, अक्षदा आणि 1 रुपयाचे नाणे टाकायचे आहे। त्यानंतर त्यावर 5 विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे। नारळाची सिंडी ही वरती असायला पाहिजे। समई ठेवायची आहे आणि ती समई ठेवून आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे। त्यानंतर पाटाच्या मध्यभागी तांदळाची रास करून त्यावर सांगितल्याप्रमाणे आपल्याला गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती ठेवायची आहे आणि जर मूर्ती किंवा फोटो नसेल तर पूजेची सुपारी त्यांचे प्रतीक म्हणून तुम्ही ठेवायची आहे। त्यानंतर डाव्या बाजूला जो आपण झाडू घेऊन येतो तो झाडू ठेवायचा आहे। त्यानंतर उरलेल्या जागेत स्वस्तिक काढलेली हिशोबाची वही व पेन ठेवायची आहे। त्यानंतर आपण जे पैसे घेतलेले असतात ते पैसे ठेवायचे आहे। एका वाटीत नाणी ठेवायची आहेत, तसेच बत्तासे, लाह्या, गुळ, खोबरे। त्यानंतर पाटाच्या आजूबाजूला छानशी रांगोळी काढायची आहे
आणि तिच्यावरती हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. त्यानंतर तुळशीपासून रांगोळीने किंवा कुंकवाने लक्ष्मीचे पावले काढत देवघरापर्यंत आणायचे आहेत आणि त्यांची कुंकू लावून पूजा करायची आहे. त्यानंतर पळीने 3 वेळा हातात पाणी घेऊन ते प्यावे आणि परत 1 वेळा पाणी घेऊन ते तामणात सोडावे. त्यानंतर सर्वप्रथम गणपतीला तामणात ठेवून त्याच्यावर पळीने पाणी 3 वेळा आपल्याला सोडायचे आहे. त्यानंतर पंचामृत 3 वेळा सोडावे. पुन्हा पाणी 3 वेळा पळीने सोडावे. त्यानंतर गुलाबजल घेऊन तेही 3 वेळा सोडायचे आहे आणि मूर्ती स्वच्छ पुसून परत जागेवरती ठेवायची आहे. याला अर्ध्य असे म्हणतात. असेच लक्ष्मीच्या आणि कुबेराच्या मूर्तीसोबतही आपल्याला करायचे आहे. आणि मूर्ती नसेल किंवा मातीची असेल तर हीच क्रिया फुलाने पाणी पंचामृत शिंपडून तुम्ही करायची आहे, ज्यामुळे मातीची मूर्ती खराब होणार नाही. त्यानंतर गणपती, मग कुबेर, मग लक्ष्मी असे एक एक करत सर्व देवांची हळद कुंकू, अक्षदा, फुले, गंध वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर वही आणि झाडूची पूजा करायची आहे. त्यानंतर पाटावर ठेवलेल्या बाकीच्या गोष्टींची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपतीची आरती फुलवात तुपात भिजवून पेटवावी आणि आरती म्हणावी. त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती म्हणावी आणि नमस्कार करून प्रार्थना करावी. त्यानंतर पाण्याने चौकोन करून त्यावर नैवेद्य ठेवावे आणि 2 वेळा पाणी फिरवावे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मीचे पूजन करायचे आहे. अगदी लक्ष्मीचे पूजन करत असताना तुम्ही एका मंत्राचा जाप करायचा आहे, तो मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे की ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि दुसरा म्हणजे ओम भूर्भुवस्वः महालक्ष्मी इहा गच्छ इह तिष्ठ एतानि पाद्याद्याच मनीय स्नानीय पुनराच मनीयम. तर या मंत्राचे आपल्याला पठण करायचे आहे. माता लक्ष्मी तुम्हा सर्वांवरती अगदी खुश होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देवो व तुमच्याबरोबर मला देखील आशीर्वाद देवो. आणि परत मी तुम्हाला दीपोळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. तुम्हा सर्वांची अगदी दीपोळी खूप सुखात आणि आनंदात जावो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.